नमस्कार. आज मी तुम्हाला भजी दाखवते, पण ती वेगळ्या प्रकारची दाखवते. सिमला मिरचीची भजी दाखवते आणि तीन रंगामध्ये दाखवते ते बनवून. तर आता आपण त्याचं साहित्य बघून घेऊ. ह्या सिमला मिरची घेतली आहे मी, तर त्याच्या देठ जे असते ते मी असं काढून घेतलेलं आहे चाकूने. तुम्हाला एक काढून दाखवते. असं काढायचं आहे ते. ह्यातील त्याच्यात मध्ये बी असतात, त्या बी सुद्धा काढून टाकायच्या आहे. आणि असं करायचं आहे आपण ते. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे ते. सर्व मिरच्या मी करून घेतल्या आहेत अशा. आणि हे उकडलेले बटाटे घेतले, तीन बटाटे, तीन मिरच्या घेतलेल्या आहेत. हे अद्रक लसूण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मी. बीट घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे बीट. कांदा घेतलेला आहे एक, तो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि भजे करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे, तर ते दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी. आणि याच्यामध्ये मसाले लागतील आपल्याला ते बघू. लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, आणि हा एक चिमूट भर सोडा घेतलेला आहे, खाण्याचा सोडा. आणि ही आमचूर पावडर घेतली एक चमचा. तुम्ही याच्याऐवजी लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आणि लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. तर आता आपण हे बटाटे जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये बारीक कुस्करून घेऊ त्यांना. आणि हे बेसन पीठ भिजवून घेऊ. हे बघा, मी बटाटे कुस्करून घेतले, त्यामध्ये हा बारीक कापलेला कांदा, बीट, हे अद्रक लसूण वाटलेलं, थोडी कोथिंबीर, हळद टाकणार आहोत, मीठ चवीपुरतं. बघा, हे सर्व मसाले मी टाकून घेतले याच्यामध्ये आपलं मिरचीमध्ये भरण्यासाठी. ते मी आता सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. बिटामुळे याला छान असा लाल रंग येणार आहे. आणि आपलं तिखट टाकायचं राहिलेलं आहे, लाल तिखट, तर मी ते तिखट टाकते आता. आणि थोडीशी आमचूर पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. हे सर्व आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. आपण आता भजनसाठी जे पातळ पीठ भिजवणार आहोत भजनचं, ते भिजून घेऊ. हे बाजूला ठेवू. हे बघा, हे भिजून घेऊ बेसन पीठ भजनसाठी. मीठ टाकायचं आहे चवीपुरती, खाण्याचा सोडा टाकायचा आहे, आणि हळद टाकायची, थोडीशी कोथिंबीर तुम्हाला आवडत असली तर टाकू शकता तुम्ही सुद्धा. मी टाकते आहे थोडी. तोपर्यंत आपण तेल तापत ठेवायचं आहे. आणि मी हे आपण आलू वड्यासाठी बटाटे वडे करतो त्याच्यासाठी जसं भिजवतो तसं भिजवायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी लागेल आपल्याला अजून. हाताने थोडं चांगलं छान असं फेटून घ्यायचं ते. थोडं अजून पाणी लागणार आहे आपल्याला, थोडं घट्ट आहे ते. आलू वड्याप्रमाणे भिजवायचं ते. झालेलं आहे आपलं भिजून, बघा. आता आपण मिरचीमध्ये सारण भरून घेऊ. हे सारण हाताने भरू शकता किंवा तुम्ही चमचने भरू शकता.
पूर्ण मिरची भरायची इथे. बोटाने छान भरता येते. असं हे भरलेलं आहे मी बघा. हे असं भरून घेते मी आता ह्या दो बाकी मिरच्या पण. हे बघा हे मिरच्या मी सर्व भरून घेतलेल्या आहेत सारंडीच्यामध्ये. आता आपण ह्या बेसन पिठामध्ये बुडवून तेलामध्ये तळण्यास टाकू. तेल तापत ठेवलेलं आहे मी. हे बघा ह्याची मिरची घ्यायची आहे. हातानेच घ्यायची ती. हातानेच लावायचं त्याला पीठ आणि अशी तेलामध्ये सोडायची आहे. तुम्ही लहान मिरच्या घ्यायच्या आहे. तेल उडवायचं त्याच्यावरती थोडस. हे बघा असं छोट्या मिरच्या जर आल्या ना तुमच्याकडे बाजारामध्ये तर त्या छोट्या मिरच्या आणून करायची तुम्ही भजी. आणि जर मोठीशी आवडत असते तर मोठीशी सुद्धा करू शकता. तुम्ही बघू शकता त्याचा आकार थोडा झालेला आहे. आणि मंद गॅसवरती तळायची द्या कारण मिरचीचे साल जे असते सिमला मिरची ते जाड असते तर थोडासा वेळ लागतो ती मिरची होण्यासाठी कारण बेसन पीठ पण असतं त्याला वरतून लावलेलं. ते अशा प्रकारे तुम्ही तळून घ्यायचे मंद गॅसवर. हे बघा आपला मिरची वडा तयार झालेला आहे. तो खूपच मंद वाचेवर तळायचा आहे कारण त्याचे जाड मिरची जाड असल्यामुळे वेळ लागतो. नाहीतर आत ती कच्ची राहते म्हणून थोडा पेशन्स ठेवायचा आणि तळायचे येते. आता आपण काढून घेऊ. त्याचा आकार तुम्हाला खूप मोठा दिसतोय मिरचीचा कारण त्या मिरच्या मोठ्या होत्या. तुम्हाला जर लहान मिरच्या मिळाल्या तर तुम्ही लहान मिरची आणून सिमला मिरची आणून असे वडे करायचे आहे. तर आपले तयार झालेले आहे सिमला मिरचीचे तीन रंगी वडे. हे बघा मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा तीन रंगी मिरची वडा आहे आपला. हा छान तीन रंग दिसत आहे. पिवळा रंग हिरवा रंग मिरचीचा आणि हा लाल रंग आत पिठाचा आपलं सारण. खूपच आकर्षक दिसत आहे आणि खूपच चविष्टसुद्धा लागतात ते मिरचीमुळे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्स पाठवा कसे झाले ते आणि सबस्क्राईबसुद्धा करा.